शिवाजी विद्यापीठातील क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभागामध्ये अनेक खेळाडू दररोज व्यायामासाठी येत असतात. याच ठिकाणी घडलेल्या अनेक खेळाडूंनी विद्यापीठाचं नाव राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकवलंय. मात्र सध्या या ठिकाणच्या व्यायामशाळेची प्रचंड दुरावस्था झाली आहे, त्यामुळे खेळाडूंना व्यायामात अडचणी निर्माण होत आहेत. याबाबत अनेक खेळाडूंनी शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेकडे तक्रार केली होती. त्यानंतर आज युवासेनेने कुलगुरू डॉ डी टी शिर्के यांची भेट घेऊन त्यांना सर्व परिस्थितीची माहिती दिली. अधिसभा सदस्य इतके प्रश्न मांडतात त्यावर कोट्यवधींचा निधी येतो, मग हा निधी जातो कुठं असा सवाल युवासेनेने उपस्थित केला. विद्यापीठाने लवकरात लवकर नवीन आणि अत्याधुनिक व्यायाम साहित्य उपलब्ध करून द्यावं या मागणीचं निवेदन कुलगुरू शिर्के यांना देण्यात आलं. महिनाभरात याबाबत कार्यवाही झाली नाही तर विद्यार्थ्यांना घेऊन कुलगुरू दालनाच्या समोरच आंदोलन करू असा इशारा देण्यात आला. याबाबत कुलगुरू शिर्के यांनी तात्काळ व्यायामशाळेची पाहणी करून एक समिती नेमू आणि काही दिवसात नवीन सामग्री घेऊ असं आश्वासन दिलं. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने, शहर समन्वयक चैतन्य देशपांडे, बंडा लोंढे, शहर चिटणीस अक्षय घाटगे, युवती सेनेच्या आस्था कदम, उपशहर युवा अधिकारी अभि दाभाडे, श्रीनंद वडर, संकेत गुरव, शुभम पाटील, अक्षय मोरे, आकाश शिंदे, कनिष्क शिंदे, मारुती कारंडे, ओंकार अत्तिगरे आदी उपस्थित होते.